मुलगी झाली म्हणून एका महिलेला अंगावरती ऑइल टाकून जिवंत पेटवून देण्यात आलं. उपचारादरम्यान सेवाग्राम या ठिकाणी तिचा मृत्यू झाला. ही घटना पांढरकवडा तालुक्यातील दातपाडी या ठिकाणी घडली आहे. 4 जुलैला मोनिकाला मुलगी झाली, मात्र ही बाब तिची ननंद कांता राठोड हिला खटकली. मुलीला जन्म का दिला म्हणून 8 जुलैला मोनिका आणि कांता या दोघींमध्ये कडाक्याचं भांडण झालं. भांडणानंतर दुपारी 2 च्या सुमारास कांता हिनं बाथरूममधून बाहेर पडत असलेल्या मोनिकाच्या पाठीवरती ऑइल टाकून तिला पेटवून दिलं. यात मोनिका गंभीर जखमी झाली. तिला तातडीनं सेवाग्राम येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिची काकू आशा राठोड यांना पांढरकवडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. या तक्रारीवरनं कांता राठोड हिच्या विरुद्ध 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. लग्न होऊनही ननंद कांता राठोड ही माहेरीच राहत होती. तिला एक मुलगी होती. आपल्या मुलीचे लाड कमी होतील, तिच्याकडे दुर्लक्ष केले जाईल या भावनेतून कांता राठोड हिनं टोकाचं पाऊल उचलल्यानं तक्रारीत नमूद केलं. याच भीतीतून कांतानं मोनिकाला जिवंत जाळण्याचा आरोप केला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, यवतमाळ.